नमस्कार बालमित्रांनो, मी संजय विराय सर। आज आपण इयत्ता 8 वी विषय गणित घटक बहुपदीचा भागाकार या विषय आपण आज अभ्यासणार आहोत। उदाहरण क्रमांक 1, एक्स वर्ग अधिक 4x अधिक 4 कंस पूर्ण भागिले कंसात एक्स अधिक 2। या ठिकाणी आपल्याला बहुपदीला द्विपदीने आज आपल्याला भागाकार करायचा आहे। आपण नेहमीप्रमाणे या ठिकाणी भागाकार करूया। एक्स वर्ग अधिक 4x अधिक 4 भागिले एक्स अधिक 2। एक्स वर्ग अधिक 4x कोणत्या संख्येने एक्स अधिक 2 या संख्येने कोणत्या संख्येला गुणल्यावर एक्स वर्ग अधिक 4x येईल। आता बघा, आपण एक्स अधिक 2 गुणिले एक्स म्हणजे भाग गुणूया। एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्स वर्ग अधिक एक्स गुणिले 2 बरोबर 2x म्हणजे आपण एक्स ने गुणले म्हणून एक्स उत्तराच्या ठिकाणी येईल। वजा एक्स वर्ग अधिक 2x। आता या ठिकाणी आपल्याला ही बैजिक बेरीज आहे। बैजिक बेरीज करताना भिन्न चिन्हांची वजाबाकी करतो आपण। या ठिकाणी 2x अधिक एक्स गुणिले वजा करणार, चिन्हांची अदला बदल करणार, तर या ठिकाणी भिन्न चिन्ह आहे। तर भिन्न चिन्हांची वजाबाकी करतात, मोठ्या पदातून लहान पद वजा करतात आणि आडल्या उत्तराला मोठ्या पदाचे चिन्ह देतात। म्हणून 4x मधून 2x गेला, 2x उरले। मोठे चिन्ह मोठे पदाचे चिन्ह अधिक हे एक्स मधून एक्स गेला, एक्स वर मधून एक्स गेला 0। आता पुढची संख्या उतरणार 4। आता कोणत्या संख्येने या संख्येला एक्स अधिक 2 ला कोणत्या संख्येने गुणल्यावर 2x अधिक 4 येईल। आता बघा, आपण एक्स अधिक 2 आपण 2 आणि गुणूया प्रथम। 2 गुणिले एक्स म्हणजेच 2x अधिक 2 गुणिले 2 2 4 म्हणजे याचे उत्तर आले 2x अधिक 4 अधिक आपण 2 आणि गुणलो म्हणजे 2x अधिक 4 वजा। या ठिकाणी आपण चिन्हांचे बदल करूया। इथं अधिक म्हणून वजा, इथं 2x अधिक म्हणून वजा। 4 4 गेले 0, अधिक 2 गेले 0 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी भागाकार आला आहे आपल्याला एक्स अधिक 2 आणि बाकी आलेली 0। म्हणजे अशा प्रकारे आपण बहुपदीचा भागाकाराची उदाहरणं सोडवू शकतो।